माझ्याबरोबर प्रशांत बंब आहेत, भारतीय जनता पक्षाचे आमदार. प्रशांतराव, मराठवाड्यामधले तुम्ही आमदार आहात, पोटतिडकीनं तुम्ही मराठवाड्याचे प्रश्न मांडतात, पण मराठवाड्यामधल्या नेत्यांना काय झालंय? सुरेश देशमुखांच्या मुलाच्या लग्नामधली ही दौलत ज्यादा पाहिल्यानंतर खरंच आम्हाला असा प्रश्न पडलाय की दुष्काळग्रस्तांसाठी हे नेते काय भांडतील. खरी गोष्ट आहे की अशा गोष्टीतनं हे जे आता प्रकार आहेत, तुम्ही समजे पैशाचे असतील किंवा नाचण्याचे असतील वगैरे, हे पर्सनल होऊ शकत नाही. जेव्हा राजकारणी असतो त्यांनी सरळ सरळ आपल्या सगळ्या संवेदना, आज मराठवाड्यामध्ये दुष्काळ असताना जे हे दृश्य तुम्ही दाखवतात सगळी सगळी, त्याच्यामध्ये जवळपास 10 गावांचं कायमस्वरूपी जलयुक्त शिवार मधनं म्हणजे अर्बो रुपयांची त्यांची पीक पाण्याची व्यवस्था खरोखर होऊ शकली असती. आणि त्याच्यावर यांना जे दाखवायचं आहे त्याच्यापेक्षा हजार पटीला नावही झालं असतं, म्हणजे यांना नावाकरता करायचं असतं या सगळ्यांना, तर ते झालं असतं खरं म्हणजे. तर पाण्याचा इतका गंभीर प्रश्न असताना खरं म्हणजे आता आमच्यासारख्या तरुणांना हे ना सगळं बघून असं वाटतं की कुठे चाललं आपण, राजकारण कोणत्या दिशेला चाललंय. एकदम साधं लग्न व्हायला पाहिजे बिलकुल. आणि प्रत्येकाने म्हणजे मी हे सांगेल आपल्या या निमित्ताने की शेतकऱ्यांनी सुद्धा आता आपल्या घरची लग्न अगदी स्वस्तात, इकडचे 11 तिकडचे 11, आणि प्रत्येक पैशावाल्यांनी सुद्धा अशाच टाईपचे लग्न केलं तर कुठेतरी आपल्याला दुष्काळाची गांभीर्यता वाटेल. अत्यंत चांगली सूचना प्रशांत बंब आपण मांडताय की लग्नांमध्ये होणारा खर्च आहे तो खरंच कमी करायला हवा, कारण या सगळ्यामुळं खरंच मुलींची लग्न होत नाहीत वधू पक्षानं. तर या सगळ्यामध्ये या पैसे गोळा करण्याच्या विवंचनेत 3-3, 4-4 वर्ष लग्न होत नाहीयेत, पण वर पक्षानं समजून घेण्याची गरज आपण म्हणताय. ही अत्यंत चांगली सूचना आहे की दोन्हीकडची लोकांनी येऊन साध्या पद्धतीने लग्न करावं, पण त्या पार्श्वभूमीवरती हे पाहिलं तर खरंच डोळे पांढरे होतात. धन्यवाद प्रशांत बंबा, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल. मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीचं चित्र बघून मुंबईत राहणाऱ्या, महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या घरामधला पाण्याचा अपव्यय दिसतो, आपण कसं वागावं या बाबतीमध्ये लोक ठरवत आहेत की नाही आता आपण नीट वागलं पाहिजे, पण या राजकारण्यांना झालंय का हा मोठा प्रश्न पडतो. सुरेश देशमुख जे आमदार आहेत त्यांना आम्ही सतत फोन लावतोय, पण ते यासाठी प्रतिक्रियेला उपलब्ध नाही आहेत. जेव्हा कुठलाही राजकारणी व्यक्ती असतो तो सार्वजनिक जीवनामध्ये असतो, त्याच्या घरचं कार्य, बाकीच्या इतर गोष्टी या खासगी असू शकत नाहीत. खरंच देशमुखांना दुष्काळग्रस्तांबद्दल संवेदना आहे का हा सवाल आहे. या सगळ्यामध्ये मराठवाड्यातल्या या माजी आमदाराची असंवेदनशीलता दिसून आली. शिवाय ज्या पद्धतीनं बायका लग्नामध्ये नाचवल्या गेल्या, ही महाराष्ट्राची संस्कृती तर अजिबातच नाही आहे. नोटा उधळल्या गेल्या, ही महाराष्ट्राची संस्कृती अजिबात नाही. हे सुरेश देशमुख नेमके कोण आहेत ते आपण पाहू. परभणीचे काँग्रेसचे नेते सुरेश देशमुख, विधान परिषदेवरती ते निवडून गेले होते, विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. सध्या परभणी जिल्हा काँग्रेसच्या ते अध्यक्षपदी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं वागणं हे त्यांना शोभतं का असा सवाल नागरिक विचारत आहेत. सध्या त्यांचे पुत्र जे आहेत गणेश, ते देखील राजकारणामध्ये, त्यांचं लग्न होतं आणि ते परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.